नमस्कार मित्रांनो मी सोनाली हॅप्पी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की उन्हाळी लागण्याची काय कारणे आहेत आणि त्याच्यावरती आपण काय घरगुती उपाय करणार आहोत आत्ता नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच जणांना उन्हाळी लागण्याचं जी समस्या आहे ती या उन्हाळ्यामध्ये जाणवत असते अनेक वेळा तापमानात होणारे बदल किंवा बदलणारे ऋतू यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या समस्या उद्भवतात किंवा निर्माण होतात, होतात यामधील उन्हाळा ऋतूमध्ये आपल्याला अतिप्रमाणात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते या उन्हाळ्यात सतत होणारी समस्या म्हणजे उन्हाळी लागणे अनेक वेळा अतिप्रमाणात उन्हात बाहेर फिरल्यामुळे किंवा तापमानात झालेला बदल सहन न झाल्यामुळे उन्हाळी लागणे अशा समस्या निर्माण होतात उन्हाळी लागणे म्हणजेच लघवी करताना जळजळ होणे त्याचबरोबर अस्वस्थ वाटणे अशा समस्या निर्माण होतात उन्हाळ्यात अतिप्रमाणात आपल्या शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे आपल्या शरीरात आवश्यक असणारे क्षारांचे प्रमाण कमी होते यामुळे उन्हाळी लागणे अशा समस्या आपल्याला वारंवार होत असल्यामुळे लागल्यामुळे आपल्याला लघवी करताना त्रास होण्यास सुरुवात होते आणि अस्वस्थ वाटते मित्रांनो आपण जाणून घेऊयात की उन्हाळी लागण्याची कारणे कोणकोणती त्या आहेत त्यामुळे तुम्हाला मूळ कारण जर कळलं तर तुम्ही त्याच्यावरती उपाय करणं सोपं होऊन जाणार आहेत त्याचं पहिलं कारण म्हणजे तापमानात होणारे वेगवेगळे बदल अनेक वेळा तापमानात होणारे बदल हे आपल्या शरीराला सहन होत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण अतिप्रमाणात वाढते त्याचबरोबर शरीराचे नियंत्रण बिघडते त्यामुळे आपल्याला उन्हाळी लागण्याची समस्या उद्भवते त्याचप्रमाणे दुसरे कारण वेळा उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची अतिप्रमाणात कमतरता भासते पाण्यामध्ये उपलब्ध असलेले क्षार आपले शरीर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असते पण हेच क्षार आपल्या शरीरातील क्षार कमी झाल्यामुळे आपल्याला उन्हाळी लागण्याची समस्या उद्भवत असते आणि त्याचप्रमाणे शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढणे हा देखील उन्हाळी लागण्याचं एक प्रमुख कारण आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळी लागू नये याच्यासाठी आपल्याला काय घरगुती उपाय करायचा आहे त्यातला पहिला उपाय म्हणजे लिंबू सरबत घ्यायचा आहे लिंबामध्ये नायट्रिक ॲसिडचे प्रमाण अति प्रमाणात असते आपल्या शरीरातील कमी झालेले क्षार हे वाढण्यासाठी लिंबू सरबत आपल्याला मदत करू शकते उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे आप आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झाले आहे या क्षारांचे प्रमाण पुन्हा वाढवण्यासाठी लिंबू सरबत आपल्याला मदत करत असते हे लिंगु स लिंबू पाणी दिवसातून दोन वेळा आपण जर घेतलं आणि असं जर तुम्ही पाच ते दहा दिवस केलं तर तुम्हाला जी समस्या आहे उन्हाळी लागण्याची त्याच्यापासून तुम्हाला आराम मिळणार आहे त्याचप्रमाणे दुसरा उपाय तो म्हणजे अतिप्रमाणात पाणी प्यायचं आहे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात अनेक बदल होत असतात या बदलामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा आपल्याला अति प्रमाणात भासते शरीरात असणारी पाण्याची कमतरता घालवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला अति प्रमाणात पाणी प्यायचे आहे ज्यामुळे आपल्या शरीराला डिहायड्रेशन सारख्या समस्या निर्माण होणार नाही आणि त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे मित्रांनो तो म्हणजे रात्री हळदीचे दूध प्यायचं आहे आपल्या शरीरात होणाऱ्या तापमानातील वेगवेगळे बदल यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते ही उष्णता भरून काढण्यासाठी रोज रात्री हळदीचे दूध प्यायचं आहे असे दहा ते पंधरा दिवस केल्यामुळे तुम्हाला उन्हाळी लागणे या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते हळदीमध्ये असलेले सर्व गुणधर्म त्यामुळे उन्हाळी लागणे ही समस्या आपली निघून जाणार आहे नक्कीच हे उपाय करून पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार